बघा हा आहे गोप्रो, हा विनायक भाऊंनी नवीन गोप्रो. आता हे सगळं मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओत सगळं सांगेल. ओके, हे गोप्रो आहे. आता हा का घेतलं, कशासाठी घेतलं सगळं कळवणार आहे. आता मी तुम्हाला यातले फुटेज काढून दाखवतो. आता चालू करतो व्हिडिओ. आता फक्त विनायक आठ डझन आणले म्हणे. कुठं आठवणार आहे? माझ्या कपाटात जर घुसली हिला डायरेक्ट कपाटात घुसून मारली. नमस्कार मित्रांनो, विनायक वाकचोरे युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आता आम्ही काहीतरी नवीन, म्हणजे नवीन म्हणजे असं काही नवीन नाहीये, आम्ही कपाट लावतोय, म्हणजे माझं कपाट लावतोय, माझं आणि हे यांचं. म्हणजे आतापर्यंत माझ्या अशा साड्या होत्या, खूप गर्दी व्हायची. मग आम्ही आता नवीन एक साडी काढायला का सगळ्या पडायच्या. बघा आता हेच बघा ना, मी ही वरची साडी काढायला गेले तर ही साडी बाहेर आली. मग असं खूप वेळेस व्हायचं, त्याच्यामुळे आम्ही आता नवीन हँगर आणले. एवढे आणले नाहीयेत, याच्यापेक्षा जास्त हँगर आहेत. 10 डझन हँगर आणलेत आम्ही. सॉरी, चुकलं माझं वाटतं, चुलले सांगितलं ना. सॉरी, 10 डझन एवढ्यात बसणार पण नाही, जास्त होती. एक मिनिट मी सांगते. 4 डझन पण 4 डझन साडेचार आम्ही अगोदर. म्हणजे बार चोक 48, म्हणजे तुम्ही विचार करा, बार चोक 48 होईल ते एवढ्या साड्या आहे. मग कमीच आहेत त्या 48, एवढ्या साड्या नाहीये. ओके, एवढ्या साड्या नाहीये, 21-22 साड्या असतील. बाबा एवढ्या नाही, कमी काय म्हणजे आहे. हो, काही काही 21-22 काही काही 10 साड्या पण नाही माहिती का. खूप अनमोल आहेत साड्या आणि प्रत्येक साडीमध्ये माझ्यापासूनच्या सगळ्या साड्या जपून ठेवल्यात. कळलं तुम्ही सांगत बसा. उगाच तुम्ही आमच्या साड्यांवर येऊ नका बर का. नाही काही नाही बोलत, कमी एक जास्त. आणि ह्या अशा प्रत्येक साडीमध्ये माझे अनमोल क्षण आहेत. की जे की तुम्ही म्हणत होता का दीदी, तू म्हणजे वहिनी तुमचं साडी कलेक्शन दाखवा, साडी कलेक्शन दाखवा, म्हणून हा मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेले. आणि काहींच्या साड्यांमध्ये माझं पण एक साडी अनमोल क्षण आहे. आणि ती साडी आहे ही वाली, यात अनमोल क्षण आहे. ही साडी ताईंची आहे, पण मी ही साडी कधी घातलेली माहितीये. त्यांनी घडी मोडली, म्हणजे फक्त प्रमोशनची आहे बरं का ही साडी. आणि त्यांनी आहे ना फक्त प्रमोशन केलं होतं या साडीचं, तेव्हाच त्यांनी घडी मोडली. तर ही आहे माझी दुसरी साडी. ह्यामध्ये माझा भरपूर म्हणजे भरपूर असा अनुभव. वहिनी तुम्ही काय करा माहितीये का, सगळ्या साड्या आहे ना अशा त्याच्यावर टाका आणि सगळ्या आम्हाला समजून सांगा. म्हणजे सगळे तुम्ही इकडे अशा आणि परत इकडे अशा आणि परत इकडे अशा आणि परत इकडे अशा. तर चला मित्रांनो, आता साड्या पूर्ण काढल्या ना तेव्हा आपण बघूया. काय बरोबर नाही भूमे? बरोबर आहे. तर मित्रांनो, या दोघींचे काम बघा हे चालू झालेले. आणि आता वहिनी सगळ्या साड्या कधी घेतल्या कधी नाही सगळं सांगायचं बरं का. कधी नाही. आणि तुम्हाला कोणती साडी जास्त आवडती ते पण सांगायचं बरं का. ही मला दसऱ्याला घेतलेली साडी आहे, मम्मीनी साडी घेतलेली ही दसऱ्याला. ओके, अजूक ही काय, मला ही प्रमोशनची साडी मला खूप आवडते पण. ही प्रमोशनची साडी आणि ही साडी मला लग्नामध्ये गिफ्ट मिळालेली. हा म्हणजे लग्नामध्ये वहिनीला मकर गिफ्ट भेटतात बरं का साड्यांमध्ये, माझ्या लग्नामध्ये. आणि ही साडी माझी सगळ्यात फेवरेट आहे, कारण की ही माझी साखरपुड्याची साडी. दाखवा साडी बघा, साखरपुड्याची साडी आहे माझी ही वाली. ओके ओके. अजून ना संपल्या तुमच्या साड्या? नाही, भरपूर आहेत. एवढ्या कपाटांमध्ये एवढ्या याच्यामध्ये किती साड्या बसणार आहे काय माहिती. आमची वहिनीला मी म्हणलं बसणार पण वहिनी म्हणते नाही बसणार. ठीक आहे ना वहिनी, बसणार आहे. ओ भाऊजी, हे भाऊजी आमचे नाट लावून राहिले माहितीये. नाही बसणार, नाही बसणार. मग मामा तुम्हाला काय वाटतं, बसन का? एवढं बसणार. अगं बाय, आता बघा मामा पण बोलले नाही बसणार. ही साडी आमच्या साडी. नंतर ही साडी ही पण एक खास क्षणाची साडी आहे. तुम्ही वळका बघू भाऊजी, तुम्ही सांगा ही साडी कधीची. चला, ही साडी माझ्या लग्नातली. अरे अरे, बरोबर बरोबर. अहो तिला काय माहिती त्या भूमीला, त्या भूमीला जेवढं माहिती तेवढं मला माहिती. मला विचारा. आणि ही साडी गुढीपाडव्याला घेतलेली. हा, या वर्षी गुढीपाडव्याला साडी घेतलेली वहिनींना. आणि वहिनींना ही साडी पण खूप अशी आवडत आहे. मला सगळ्याच साड्या माझ्या खूप आवडतात. हा बघा बघा, आता इथून एक साडी उचलली, त्या साडीचं नाव नाही सांगितलं पाहिलं ना. साडी सांगायचीच राहिली. या साडीमध्ये माझं म्हणजे मी पहिल्यांदाच यांच्या बरोबर फिरायला गेले होते गोव्याला. तुम्ही तर व्लॉग बघितलाच असेल. तेव्हा मी तरी साडी वहिनीला सापडली होती.
सापडली नव्हती, घेतलेली चांगली 600 साडी आहे. हो 600 रुपयातले स्वस्त भेटले वहिनी. स्वस्त आहे का 600 म्हणजे? स्वस्त मग. मग आणि ही पण मला खूप साडी आवडते. ही कसली? नंतरून कसली साडी? ही मी भूमीकडे गेले होते ना तेव्हा भूमीने घेतलेली साडी. अगो बरो, म्हणजे ही साडी घेऊन देते भूमी? हा भूमी. ही साडी मानपान केला काय? अगो अगो. आणि ही साडी सांगायची राहिली, ही पण मला भूमीच्या मम्मीनी साडी दिलेली. ही पण मला खूप आवडते. ह्याच्यावर पण माझा वन वॉइस चा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. अरे बाबो, ही पण सांगितलं डायलॉग बोला भरतो. एकच मागणं मागते देवा. हा ही साडी सांगितलं ना तुम्ही, मिळते हाच नवरा असं काहीतरी हाय पण आठवत नाही. आणि ही पण साडी माझी खास खास क्षणाची आहे. मला मम्मीनी पहिल्या संक्रांतीला घेतलेली ही साडी. म्हणजे माझा संक्रांतीचा सण पहिलाच होता ना, पहिल्या वर्षीचा सण होता. आणि ही साडी पण मम्मींचीच आहे, माझी नाही. आणि ही पण साडी आहे ना मला मम्मीनी दिवाळीला घेतलेली पहिल्या सणाला. ही साडी मागे बरं का वहिनीची? 750 रुपयाची ना. काय नाही तिची मग, माग साडी येते 750 नाही. आणि वहिनीच्या लग्नातली साडी आतमध्येच आहे बरं का? कुठे? वहिनी दाखवून. तुमच्या लग्नातली साडी कुठे पाहिलं का? विनायक भाऊ, अरे बाबू आले, हे आले बघितला का? आणले बघा हँगर. हा तू सांग भाऊ, एवढे हँगर बसणार आहे का याच्या त्या कपाटात? हा इथं लाव ना, खरंच लाव ना भावा, कपाट करा ना इथे असं चांगलं. हा हा मी खरंच म्हणते, इथे आहे ना आपण असा आडवा एक पाईप लावूया आणि असं प्लायवूड लावूया. हा प्लायवूड लावूया म्हणते. पाहिलं का डायरेक्ट ठेवून दिली, पाहिलं का? असं नाही, हे पटलं नाही विनायक भाऊ, हे नाही पटलं विनायक भाऊ. तुम्ही म्हणतात ना तुमचे विनायक भाऊ, तुमच्या विनायक भाऊचा बरं का? अरे बार चोक 48 8 डझन आणले म्हणे. त्या फक्त साड्या घालून फिरणार आहे असं एक कानात आठवली, या कानात आठवलं आता आठवून दाखव. आहे तुझं कपाट घेणार आहे वहिनी? माझीच आहे, असं अलटकून देईन सगळी. नाही नाही तू कुठं लावणार ते सांग मला. कुठे तरी कानात लाव, अडकून फिरणार वहिनी. कानात एवढं विषय कानात आहे. ती माग नारळाची शेंडी बांधली म्हणजे तुला काय? वहिनी तुला आवडत नाही? बापरे शपथ, एवढं हे तर लय ओव्हर ऍक्टिंग करते. कशी करते पहिले? बापरे काय तू थांबा, एवढं आठवलं आता एवढं ठेवणार कस कुठं काय? अरे भाऊ एक कपट नाही, त्यांचे जादू टोन आहे डायरेक्ट, तो कपड हळूहळू वाढत जात. नाही मला बघू द्या आता काय करणार. तुमचं कपड तू आत कोणा कुठे ते सांग मला. तुमचं कपड घेणार आहे. हिला आणले ना ते एवढ्या रॅक काय म्हणते अँकर अँकर एवढे आणले ना अँकर. भूमी पण थोडी घेणार आहे. काय ग भूमे डोळे तरी नीट मारा. भूमी घेणार आहे ना तू? हा घेईन. डोळे नीट मारा झालं बोललो ना आता म्हणजे घेणार आहे. घेईन घेईन. मला दाखव तू आटकून. मला पहिले मित्रांना बघू द्या आता, सगळ्यांनी सांगू द्या आता. तू दाखव मला आटकून. एवढे अँकर आणलेत ना, आटकून दाखव तू कसं आटकायचं काय. मला तर वाटत नाही तुमच्याकडून अँकर आटकून करून. गर्मीनी वाईट. आणि साड्या पण सांगितलं नाही बरं का विनू नीट, कोणती साडी कशी आहे काय आहे. आता अजून लावतात का? किती साड्या आटकवणार आहे पाय मम्मी? हा एक साडी गेली. इथं आख्या आटकल्या पाहिजे. माझ्या कपाटात जेव्हा घुसली हिला डायरेक्ट या कपाटात घुसून मारली. नाही तुमच्या कपाटात घुसून आले. नाही दाखव नाही नाही आता हे कपट पण लागलं पाहिजे. आणि सगळं आणि मी सगळ्यात पहिले सांगितलं होतं भूमी. ऐकलं का मम्मी? ऐकलं का तुझं? माझं ऐकलं नाही मी. म्हटलं नका घेऊ, चांगलं नाही याच्यात बसणार नाही. धप्पीवर धप्पी ते साड्या काढणं बरोबर आहे पण हे अवघड आहे. आता तू कपाटाचं झाकण लावून दाखव. झाकण कोणतं? झाकण लागत लागत. हा झाकण लागत. झाकण लागलं साडे लावून दाखव एवढे आख्याच्या आख्या. माझ्या कपाटात घुसायचं नाही हा कप्पा माझा. हा म्हणे मागाशी मयुनी कशी म्हणते माहिती का,
अका मोठा कप्पा आहे मी हा घेईन म्हणे यांना देईन हा. हे खोटं बोलतात बर का, हेच म्हणले का वहिनी तुम्ही त्यांचा कप्पा घे करून. वहिनी वहिनी काय वहिनी ते बघू दे, वहिनी नाही बसणार. नाही नाही अजून जास्त लोटलं नंतर हेड्या घ्या कापड लग त्या कापडात साडे येईन बर का. नाही मी सांगते तुम्हाला बेन झालं, मी पण बेन झालं. उरलेल्या साड्यावरती ठेवून द्यावं. आता उरलेल्या साड्याच्या वरती साड्या वापरायच्या त्यांच्या. एवढे सारे हँगल आणलेले हे बघा बघू शकताय. मी म्हणलं बाई एवढे आणू नको. अरे तोडला मम्मी काय गं बया. मग किती डझन आहे? 7 डझन हँगल आणले तुम्ही बघू शकताय. 8 डझन आहे. 8 डझन मम्मी 8 डझन नाही का? 4 डझन म्हणले होते ते. मला मी पण सुरू केलं. 2-4 डझन आणि वहिनीला साथीदार. ही भूमी साथीदार म्हणजे मी मी काय म्हणलो होतो, मी तुम्हाला जे वाटन ते करा. मी त्यांची काय म्हटलं पण मी काय म्हंटल आपलं एवढं रूम एवढं कपाट नाहीये. मी म्हंटल मी म्हंटल बर का आता एवढं जर आपण कपाट फर्निचरचं केलेलं असतं ठीक आहे. तुमच्या साड्यांसाठी आणले का? माझ्या खोला जरा बोला बोला. यांच्या शर्टांसाठी आणले बोला. शर्टांसाठी जरी आणले असतील तर शर्ट घडी घालून इस्त्री करेल असले पाहिजे ते. हा इस्त्री करून असे कपडे आणि ठेवल्यानंतर कसं व्हायचं? तुमचा प्लॅन कधी पण चोपट होतो. हा तुमच्या प्लॅनचा वाट लागून जाते. सत्यानाश तुमचा प्लॅन तळ्यात मारत नाही. आजच मेनूचे पण कपडे इस्त्री करून ठेवणार. त्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे तो. हा मग मला माहितीये ना. मम्मींचाच विश्वास आहे आमच्यावर. काय अजिबात नाही का बाई? नाही मम्मी नाही करायची जायचं नाही. हा भूमी करते ना भूमी. शर्ट तुम्हाला मला काय बोलायचं भाऊजी? मी तुमचा कुर्ता जाळा त्या दिवशी ते इस्त्री केलं. नाही जाळा काय कृते आता हे अँगल काय करायची? एक दोन डझन हँगर आहे. अरे अजून भूमी आहे, भूमीच्या पण साडे ठेवायचे आहे. कोण ऐकूनच नाही घेत आहे. परत तुमचे शर्ट ठेवायचे मेसेज कसा टाकला? आहो आम्ही दुकानात आले. गप्पा बसले. 8,45,000 हा एवढे रुपयाचे अँकर घेतले. अँकर मी बरोबर बोललो. अँकरच काय भूमी काय मग काय म्हणतात? हँगर. हा हँगर काय ते जाऊ दे आता काय बोलणार आहे आपण. उलटच राहून द्यायचं होता. बायकांपुढे काही नाही बोलायला लागत भाऊ. असं गुपचूप ऐकायला लागतं काय भूमी? बरोबर नाही बरोबर नाही. असं मला नका विचारू. जाऊ बनली आहे. उलटच राहू दे, उलटच राहून दे. गोपुर दाखवला का रे आपला? नाही दाखवायचा. गोखर हे नाही गोखर गोखर नाही लाटको. वहिनी नाही बसले बघा, बघितलं ना नाही बसले. आता काय करायचं? नाही बसतीन सगळं बसतीन बसवणार असे बसणार कशा बसणार? बसतीन बसतीन. हा कप्पा सोडून तिने माझ्या कप्प्या काही यायचं नाही म्हणलं का तरी ठेवणार आहे. मागाशी म्हणत होती वहिनी, मागाशी मागाशी वहिनी काय म्हणली माहितीये का? म्हणले बघ इथं वरती जागा आहे ना, हा पाईप काढून अजून एक खाली पाईप टाकून द्या म्हणजे एकदम वापत बसून सगळ्या साड्या असे म्हणणे वहिनी. ही आयडिया हा पाईप दिली होती. शपत माझं एवढं डोकं पण नाही चालत. ही म्हणते वहिनी काय करावायचं तुम्ही म्हणजे डोकंच नाही माझ्या. ऐका तू जर ह्या साड्या इकडे ठेवल्या अख्या बसतील सगळ्या साड्या बसतील. हा आणि मी कपडे या साईडला पण वहिनीचा एवढा मोठा कोट नाही बसणार ना. माझा कप्पा नाही देणार मी तुला. नाही मागाशी म्हणी कपाट माझे करून इकडे बसतील तुझ्या सगळ्या साड्या. अहो तुमच्या इथं सॉक्स बिक्स ठेवू ना तिथं. इथं ठेवूया ना मला द्या ना तो कप्पा. बघितलं ना अशी बायको. आणि नाही तरी पण हा लेडीजचा कप्पा आहे. एक मिनिट लेडीजचा कप्पा आहे. इथं बांगडे येते. तू बांगडे घालतो ना? तू बांगडे घालतो? नाही बांगडे कस काय म्हणलं तू माझा कप्पा करू ना सगळं.
थांब 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 बघ बांगडे हा बर आता तुम्ही सांगा हा इथे साड्या लावतील बाकी खाली थप्पी लावणार का नाही तुमचं इकडं नाही तुझ्या साड्या जर इथे लावलं तर थप्पी लावशील का बाकीची कोणती इथं आता इथे एवढंच एक पाईप इथे पाईप लावायला जागा नाही आहे ना पाईप ठेवून द्यायचं फक्त साड्याचं वजन पडलं का खाली राहील पाईप मी सांगतो ना शांत बसा तुम्ही नका मी नको देऊ का पहिलं नको देऊ का काय नका पवी बसायला शांत बसा म्हणले मला तुम्ही मला घे घाल इकडून तिकडे कपडे घाल आता सगळे तिथंच करायचं काम मला थोडी करायची हे काढू आणि सगळीकडे माझ्या साड्या लावूया खाली तुमचे ठेवूया कपडे पहिले हा ना काय म्हणतो गोपी गोपी कशी हसू राहिली गोप्रो घेऊन हा गोमी कधीच्या गाड्या घालते लेडीज लेडीज हे असं सेम कपाट त्या खोलीत पण आणि तुमचं पण असंच कपाट आहे कपाट आणि तू मी हे घेतलं माहितीये का यांनी पहिले तुम्हाला हे पाहिजे हे पाहिजे करून ते कपाट घेतलं होतं मम्मी मी काय चुकीचं कपाट घेतलं का मला काय माहिती यांची डोकं कधी पण चालते या हँगर घेऊन आली लेडीज आहे इकडे जेंट्स आहे असं कसं आहे मम्मी इकडे लेडीज आहे तिकडे जेंट्स आहे हा हे बघा हे थांब मी तुला दाखवते थांब पुढे ग साडी बर का साडी पटकन हा हे बघा इथे जागा पण जास्त आहे वहिनी दाखवते तुला बघ किती खाली आहे असं आहे ते बर समजलं चुकीचं ठिकाण भरलंय हा मी मागासपासून पण तेच म्हणतो काय करे बघा हा आहे गोप्रो हा विनायक भाऊंनी नवीन आता हे सगळं मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओत सगळं सांगेल ओके गोप्रो हे आता हा काय घेतलं कशासाठी सगळं कळवणार आहे आता मी तुम्हाला यातले फुटेज काढून दाखवतो आता चालू करतो व्हिडिओ आता फक्त विनायक संदीप भाऊच्या हातात हाय हाय 16 प्रो आणि यो संदीप भाऊ ठीक आहे आता संदीप भाऊ इथला फुटेज बंद करा तुम्ही थांबून धरलाय हा आयफोन 16 ला ते ऑप्शन आलंय तर बघा एवढं सगळं ऑप्शन आहे आता गोप्रोनी फुटेज पण भारी येते दिसतंय तुम्हाला क्लिअर दिसतंय का क्लिअर मी या ठिकाणी संदीप भाऊ आहे ऋतू आहे मम्मी आहे भूमी आहे आणि या सेटअप मध्ये ना आता दाखवतो मी तुम्हाला गोप्रोची क्लिअरिटी कशी दिसते सांगा हे मामा आहे अजून सेटिंग वगैरे काय माहिती नाही आम्हाला सेटिंग वगैरे काहीच माहिती नाहीये त्यानंतर अजून गोप्रोचं स्टँड वगैरे यायचं आहे मी ऑर्डर केलंय ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे फक्त गोप्रो कॅश जाऊन घेतलेलं आहे मी ओके हे बघा तुम्हाला दाखवतो ही ऋतू पिओ इकडे बघ पिओ इकडे बघ ती पिऊ घाबरती कॅमेराला काही समजत नाही आता स्क्रीन ऑफ झाली असं वाटलं मला कॅमेरा ऑफ झाला नाही काल भाऊजींना असंच वाटलं पण मला पण आता तेच वाटलं संदीप म्हणतो पण दे पण दे चालू ते साईडला गोल गोल आहे ते काय कोणतं हे माहिती आहे आता संदीप भाऊ तिथे चालू करा व्हिडिओ सगळं सांगतो तुम्हाला मी काय काय थोडस सांगतो बाकीचं नंतर सांगेल मित्रांनो तुम्ही गोप्रो असा बघितलं असेल पूर्णपणे त्याचा व्हिडिओ क्लिअरिटी वगैरे हे बघा हे माईक वगैरे हे मी एक्स्ट्रा बोलवलेलं आहे हे सगळं कितीला पडलं काय हे दिसतं छोटं पण पैसे लागतात मोठे सगळं कळवल मी तुम्हाला सगळं सांगेल कितीला गेलं एवढं दिसत मला मामा आणि 2000 रुपयाचं मामाला माहिती काल सांगितलं जसं गोप्रोची किंमत फक्त 35,000 रुपये बाकीचे एक्स्ट्रा सामान किती रुपयाचं काय हे ते सगळं मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओत सांगणार आहे अशा प्रकारे तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायचं अजिबात विसरू नका चला तर मग बाय बाय चला बाय बाय